ओ नंदु हो दहा वर्षाचा कारभार मतदारासमोर मांडला आणि मला वाटतं मतदार तो सगळा कारभार सगळ्या डोळ्यासमोर घेऊन वाचून जे जे काही झालं शेतकऱ्यासोबत त्याची चीड व्यक्त हे मतदानातून केल्याशिवाय राहणार नाही आणि ही निवडणूक आम्ही नक्की जिंकू, अतिशय चांगल्या बहुमतानं जिंकू आणि मग मन लोकांचं जिंकल्यानंतर शेतकऱ्याचं मन सुद्धा जिंकू। ओ नंदु हो पण दहा वर्षाचा कारभार मतदारासमोर मांडला आणि मला वाटतं मतदार तो सगळा कारभार सगळ्या डोळ्यासमोर घेऊन वाचून जे जे काही झालं शेतकऱ्यासोबत त्याची चीड व्यक्त हे मतदानातून केल्याशिवाय राहणार नाही आणि ही निवडणूक आम्ही नक्की जिंकू, अतिशय चांगल्या बहुमतानं जिंकू आणि मग मन लोकांचं जिंकल्यानंतर शेतकऱ्याचं मन सुद्धा जिंकू। ओ नंदु हो पण दहा वर्षाचा कारभार मतदारासमोर मांडला आणि मला वाटतं मतदार तो सगळा कारभार सगळ्या डोळ्यासमोर घेऊन वाचून जे जे काही झालं शेतकऱ्यासोबत त्याची चीड व्यक्त हे मतदानातून केल्याशिवाय राहणार नाही आणि ही निवडणूक आम्ही नक्की जिंकू, अतिशय चांगल्या बहुमतानं जिंकू आणि मग मन लोकांचं जिंकल्यानंतर शेतकऱ्याचं मन सुद्धा जिंकू। ओ नंदु हो पण दहा वर्षाचा कारभार मतदारासमोर मांडला आणि मला वाटतं मतदार तो सगळा कारभार सगळ्या डोळ्यासमोर घेऊन वाचून जे जे काही झालं शेतकऱ्यासोबत त्याची चीड व्यक्त हे मतदानातून केल्याशिवाय राहणार नाही आणि ही निवडणूक आम्ही नक्की जिंकू, अतिशय चांगल्या बहुमतानं जिंकू आणि मग मन लोकांचं जिंकल्यानंतर शेतकऱ्याचं मन सुद्धा जिंकू।